चांदाल चौकड़ी चांदाल चौकड़ी तुम्ही चौघांनी पण एक काम करायचं काय करायचं आता हाय असले की गावात जायचं आणि गावात जे माणूस दिसल त्याला ठोकायचं नाही पोपट्या त्याला जायचं त्याकडे वर्गणी मागायची म्हणलं सांगायचं सगळ्यांना की लक्षात ठेवा संध्याकाळी सर्वांनी तात्याच्या घरी यायचं कारण संध्याकाळी तात्याच्या घरी माहिती माहिती का कोजागिरी पौर्णिमा आहे आज संध्याकाळी तात्याच्या घरी कोजागिरीचा कार्यक्रम ठेवलाय आणि त्यासाठी मी आलो बघा तुमच्याकडे वर्गणी न्यायला माझ्याकडे काय पैसे नाही दादा काय घरी नाही तुम्ही गावातले प्रमुख कार्यकर्ते राम राम वहिनी तुम्ही काय दुकानात आज ते जाऊ द्या काय माहिती का आज तात्याची कोजगिरी पौर्णिमा आहे तर आम्ही सगळ्या गावात वर्गणी गोळा करतोय तात्यांनी सांगितलंय आम्हाला तर आता तुम्ही द्या वर्गणी काय तुमची असेल ती नाही देते दिली नाही तात्या तोंड बघून कोणतेच वर्गणी नाही नाही एवढी का वाढलेली तोंड आहे ती आमची मग असं जाऊन बघ की मग माझी आई मला कशी म्हणती काय म्हणती माझी आई म्हणती माझं लिकरू कस चित्रावाने दिसते चित्रावाने नसल गाड्या कुत्र्यावाने पण बमर ना हुशार मला सांगा 5 रुपये का द्यायना पण सह कुटुंब सह फॅमिली घेऊन दूध प्यायला आला मग मी मेवण्याला बी फोन केलता तो म्हणला पण मी येत नाही मी इकडच पितो पण मी सगळ्यांना सांगितलं होतं मग आपलं कसलं काम 50 रुपयाचं गावाची पालखी माझ्या दारात आली तेव्हा मी नारळ बांधलं गेलं 50 त्याला तुला कोणी सांगितलं नारळ बांधायला गावाच्या पालखीला तू नारळ बांधला पैसे काय संबंध गावानं माझ्या दारात पालखी आणायचा काय संबंध तू तिथं घर बांधायचा काय संबंध एवढा काय भोगतो राव संध्याकाळी दूध प्यायला येऊ का तर मोना केसर नाही आणलं तात केसर आणलंय की घरीच राहिले पोपटराव घरी जा आणि किचन पशी मांडणी का नाही त्याचा 3 नंबरचा कप्पा आहे का नाही त्याच्या 1 नंबरच्या डब्यात मी केशरची पुढे ठेवली 3 नंबरच्या कप्प्यात 1 नंबरचा डबा की केशर ती काय काय पोपटराव 3 नंबरच्या कप्प्यात 1 नंबरच्या डब्यात केसर ठेवले 1 नंबरच्या डब्यात 3 नंबरचा कप्पा तात्या ह्याला कशाला पाठवताय अरे पोपट्या तुला थोडं फार तरी डोक्याचा भाग आहे का देव अक्कल वाटतं तू का घर बीर लावून बसला होता का कधी आलते देव चांदाल चौकडी चांदाल चौकडी